जय भीम आणि शांतता समता या सगळ्यांचा संदेश देणारा महामानवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आहे. आणि या जयंती निमित्त 10,000 किलो मिसळ अशी बनवण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी ही मिसळ बनवण्यात आली होती आणि जेवढी मेट्रो स्टेशन भागात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जे भीम आलेले येतात यांना ही मिसळ वाटण्यात येते. वर्ल्ड फेमस अशी शेफ माझ्यासोबत आहे विष्णू मनोहर यांनी यांनी ही मिसळ बनवलेली आहे. गेल्या वर्षी यांनी हा उपक्रम राबवला होता. काय काय तयारी करावी लागते, काय मेहनत असते याच्यामध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल. खूप मोठी अशी कढई आहे आणि ही कढई अयोध्येत जे शिरा बनवला होता रामलल्लांच्या कार्यक्रमाच्या वेळेला ती ही कढई आहे. याच्याविषयीची अधिक माहिती विष्णू मनोहर मला सांगणार आहे. खरं तर जय भीम, तुम्हाला कसे आहात तुम्ही आणि खूप मोठे मोठे कार्यक्रम सुरू आहे सध्या. खूप मोठे मोठे कार्यक्रम सुरू आहे. समता मिसळ झाली, आज एकता मिसळ आहे, काय सांगाल? खूप छान वाटत आहे. एक तर बाबासाहेबांचा आजचा दिवस आहे आणि त्यांचे एवढे लाखोने अनुयायी इथे येतात आणि आल्यानंतर त्यांना तृप्तता देण्यामध्ये जो आनंद असतो तो कुठेही नसतो आणि हा माझं भाग्य आहे. दुसऱ्या वर्षी सलग इथे येऊन तो आनंद त्यांना देतोय. मला असं कळलं होतं की गेल्या वेळेस आपण आता जे ताकपर्यंत त्यात होती छोट्या प्रमाणात होती आणि आपण आता आज ना मोठं कढई याविषयी आम्हाला माहिती सांग. ही कढई जी आहे 15 फुटाची आहे आणि अयोध्येमधला प्रसाद जो आहे तो या कढईत बनलेला आहे. त्याच्यामुळे हिला वेगळं ऐतिहासिक महत्व आहे. दुसरी एक गोष्ट महत्वाचं की 15 फुट बाय 15 फुट 2,500 किलो वजन 6.5 फूट हाईट अशी ही कढई पोलाद त्यानंतर तांब आणि सर्जिकल स्टील या सगळ्यांचा वापर करून ही कढई जी आहे. कुठे बनवली? मी नागपूरला. ओके, सो आज आपण ही जी मिसळ बनवली 10,000 किलोची यासाठीच साहित्य काय काय होतं, किती वेळ लागला हे बनवायला? हे बनवायला जवळपास 4 तास लागले. आमची तयारी कालपासून सुरू होती आणि यासाठी 7-8 किलो तेल लागलं. त्यानंतर 1,000 किलो जे आहे जवळपास मोठ लागली. त्याच्यानंतर 500 किलो मसाले आहेत, 1,000 किलो कांदे आहेत, आलं लसूण 500 किलो आहे, बाकी पाणी आणि मिसळ म्हणजे फरसाण जे आहे ते जवळपास 5,000 किलो आहे आणि पाव जवळपास 1-2 म्हणजे जवळपास 2 लाख पाव इथे आलेले. विष्णू मनोहरजी, तुम्ही प्रसिद्ध आहात, वर्ल्ड फेमस आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सो ही मिसळच का पुण्यामध्ये होतीये आणि या मिसळीमध्ये काय वेगळं? मिसळमध्ये वेगळं पण काय, मिसळ म्हणजे मी नेहमी म्हणतो की बाबासाहेबांचा हा संदेश होता की सगळ्यांनी एकोप्याने येऊन काम करावं तर ते काम मोठं होतं आणि मिसळ त्याचा म्हणजे उत्तम उदाहरण आहे मिसळीचं की त्याच्यामध्ये फरसाणी आहे, त्याच्यामध्ये बुंदी आहे, दाढी आहे, त्याच्यानंतर इकडे तुम्ही म्हणाल तर ब्रेडही त्याच्याबरोबर आहे. आपण त्याच्या तर्री जेव्हा बनवतो तेव्हा वेगवेगळे पदार्थ असतात आणि ही मिसळ तयार करताना दीपकजी काळगुडे त्यांची संस्था आणि इतर संस्थांनी मिळून लोकसहभागातून हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे हे अगदी स्फूर्त आणि खास एक इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे विष्णू मनोहर यांचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय तो आम्हाला जाणून घ्यायचा. सुपर फॉर्म्युला आहे, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याच्यानंतर धनेजिरा पावडर, थोडासा खडा मसाला, तिखट आणि वराडी स्टाईलची म्हणता येईल पण वराडी स्टाईलची काळी असते ही काळी नाही, लालसर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही कढई जी आहे ती ऑल द वे नागपूर म्हणजे पुन्हा तिथे स्तूप आहे नागपूरला मोठा जिथे बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती तिथून आलेली आहे. त्याच्यामुळे वेगळं त्याला महत्व आहे आणि मी तिथलाच आहे. हो, आम्हाला माहिती तुम्ही नागपूरकर आहात, पुण्यामध्ये तुमचं सगळं चाललेलं असतं. खरं तर आपण एखादी पदार्थ बनवतो आणि अनेक लोक तिथे येऊन त्याला चाकतात, त्याला तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळतात, खूप लोक तुम्हाला येऊन सांगतात की खूप सुंदर मिसळ झाली. गेल्या वर्षीच्या प्रमाणात ह्या वर्षीचं काय काय तुम्हाला वाटतं की काय वेगळेपण आहे? वेगळेपण असं आहे की मागच्या वेळेसची चव चांगलीच होती पण ही थोडी वेगळी आहे. आणि ते वेगळेपण काय आहे हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर मास्टर रेसिपीचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये आमची मिसळीचा पूर्ण रेसिपी तुम्हाला मिळेल. सो अनेक रेकॉर्ड तुमच्या नावावरती आहे. भव्य दिव्य मिसळीचा कार्यक्रम आम्ही पुढे तर अनुभवतच असतो. आणखी काय काय विष्णू मनोहरच्या वाट्याला येणार आहे, काय आता
मला सांगायला आवडेल की 1 मे रोजी मी काश्मीर आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर जातोय आणि तिथे 5000 किलो समरस खिचडी बनवतोय. तर देवाच्या कृपेने ते सुद्धा माझं स्वप्न पूर्ण होईल. ही आहे बॉर्डर आणि शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली. आणि हा कार्यक्रम कधी होता? 1 मे रोजी महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाचा दिवस. सो तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी. सो आज ही मिसळ तुम्ही माझ्या मागे बघताय 10,000 किलो अशी मिसळ आहे. वर्ल्ड फेमस शेफ आपण म्हणतो त्यांना अशा विष्णू मनोहर यांनी मिळवलेली आहे. आणि एकूणच हा जो उपक्रम आहे भीम अनुयायांसाठी खूप महत्वाचा 18 दिवस. अच्छा आणखी एक विचारायचं आहे, किती वेळ लागतो? 5 वाजता मागच्या 10 वर्षी चालतो. बघा आता 8 वाजेपासून 5 वाजेपर्यंत ही मिसळ तुम्हाला चाखायला मिळणार आहे. पुणे स्टेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ हा कार्यक्रम होतोय. सो नक्की विजिट करा आणि जेव्हा तुम्ही बाबासाहेबांना आम्ही वादन कराल त्याच्या बाजूला मिसळ तुम्हाला चाखायला मिळणार आहे. थँक्यू.